पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता की शरद पवारांचं वय झालेलं आहे, आता त्यांनी विश्रांती करावी. आपलं देखील वय जे आहे ते 75 जवळपास आहे. शरद पवारांना आता विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता. तुमची पण ही शेवटची निवडणूक असणार आहे का, तुमची शेवटची टर्म असणार आहे का, याच्यापुढे तुम्ही निवडणूक लढणार का? असं आहे की म्हणूनच मी जे आहे प्रांताध्यक्ष पद सुद्धा यावेळेला सुद्धा स्वीकारलेलं नाही. 1999 साली मला प्रांताध्यक्ष केलं होतं, 4 महिने राहिलो मी. आता प्रांताध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, यांची कामं मोठे आहेत. देशभर फिरायचं आहे, राज्यभर फिरायचं आहे, संघटना बांधायची. बाकी मंत्र्यांच्या किंवा इतरची काही कामं असतात, बोलवलं तर जायचं आहे, काही ठिकाणी भाषणं करायची आहे, आणि मी हे करतोय. तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना, म्हणजे पवार साहेबांबरोबर असताना, एक प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी छगन भुजबळला, म्हणजे आम्ही जात होतो, बोलवलं जात होतं, आणि आम्ही आमचं काम करतच होतो. पण यापुढे सुद्धा आता जो अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही थांबा, तुम्ही थांबेल.